एक रोगी रात्रीचा झोपत नाही एक भोगी रात्री झोपत नाही एक योगीही रात्री नाही झोपणार कारण रात्र त्याच्यासाठी सुद्धा हितावह असते तर रात्रीत सीमा रहित असल्याची एक विशेष जाणीव असते विचार करा लाईट बंद झाली आणि इथे अंधार झाला तर रात्रीत सीमा रहित असल्याची एक विशेष जाणीव असते म्हणून योगासाठी लैंगिकतेसाठी सहवासासाठी मैत्रीसाठी अभ्यासासाठी केंद्रित करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी ही जास्त हितावह वाटते माझा प्रश्न आहे की मला वैयक्तिकरित्या असं वाटते की दिवसापेक्षा रात्री जास्त कार्यक्षमरित्या कार्य करू शकते असं काही नाही की मी माझा बायोलॉजिकल क्लॉक बदललाय किंवा दुसरं काही केलंय आणि मी दिवसा झोपते पण इतकंच नाही की मला वाटते की मी जास्त कार्यक्षम आहे फक्त अभ्यासात नाही इतर गोष्टीत मला रात्री वाटते तर हे असं काय आहे धन्यवाद कदाचित कदाचित तू एका चुकीच्या देशात आहेस देशा देश। <laughs> 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 साधारण तीन प्रकारचे लोक असतात जे रात्री झोपत नाहीत एक रोगी रात्रीचा झोपत नाही रोगीचा अर्थ आहे एक आजारी माणूस कारण तो झोपू नाही शकत एक भोगी रात्री झोपत नाही एक भोग साधक रात्री झोपणार नाही कारण रात्र त्याच्यासाठी अनुकूल असते त्याच्या प्रकारच्या धंद्यांसाठी एक योगीही रात्री नाही झोपणार कारण रात्र त्याच्यासाठी सुद्धा हितावह असते तू कुठल्या प्रकारची आहेस तू ठरवू शकतेस याबद्दल माझं काही म्हणणं नाही तर मग रात्रच का प्रकाश पहा आपल्याला प्रकाश मौल्यवान आहे कारण आपल्या दृष्टीमुळे जी एका विशिष्ट प्रकारे बनलेली आहे जीवनात प्रकाशाचं महत्त्व हे की तो सगळ्या गोष्टी स्पष्ट बनवतो आता पहा इथे प्रकाश असल्यामुळे मी या व्यक्तीला पाहू शकतो या व्यक्तीलाही पाहू शकतो या व्यक्तीलाही पाहू शकतो विचार करा लाईट बंद झाली आणि इथे अंधार झाला मला फक्त लोकांचा समूह दिसतो मी या व्यक्तीला किंवा या व्यक्तीला किंवा यांना नाही पाहू शकत तर रात्रीत सीमा रहित असल्याची एक विशेष जाणीव असते म्हणून योगासाठी लैंगिकतेसाठी सहवासासाठी मैत्रीसाठी अभ्यासासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी रात्र ही जास्त हितावह वाटते कारण रात्री तुम्ही आणि समोरची व्यक्ती भिन्न असल्याची जाणीव आपल्याला जरा कमी होते कारण आपल्या दृष्टीची कार्यप्रणालीच त्या प्रकारची आहे जिथे प्रकाश नाहीये तिथे आपल्या अनुभवामध्ये सर्व काही एक होऊन जातं तर एक रोगी एक भोगी आणि एक योगी तिघेही रात्रीचा वापर करतात तुम्ही त्याचा वापर करू शकता त्यात काही समस्या नाही आहे जोवर तुम्हाला क्लासरूममध्ये झोप लागत नाही जर तुम्ही क्लासरूममध्ये झोपत नसाल तर ते ठीकच आहे त्यात काही चूक नाही आहे पण तुम्ही पाहाल तुम्ही प्रयत्न करून पहा मी तुमच्याशी काही शेअर करू का मीही असाच होतो जर मी सकाळी झोपलो साधारणत माझी शाळा सकाळी साडेआठला असायची पावणेसात पासून माझी आई आणि बहिणी मला उठवायचा प्रयत्न करायच्या त्या प्रयत्नांची एक शृंखलाच होती खूप गोष्टी आहेत त्या मला उठून बसायला लावायच्या त्या यायच्या आणि माझा हात मुरगळायच्या आणि हे आणि ते करायच्या माझ्या आई प्रेमाने करायची पण माझ्या बहिणी जरा तसं करायचं मग त्या मला खेचून न्यायच्या आणि माझी आई टूथब्रशवर पेस्ट लावायची आणि मला द्यायची आणि मी ते माझ्या तोंडात टाकायचो आणि ती मला माझे कपडे द्यायची आणि म्हणायची जा आणि कर वेळ झालाय उशीर झालाय मी बाथरूमच्या आत जायचो आणि झोपून जायचो <laughs> आणि जर कुणी उठवलं नाही तर दुपारच्या दोन वाजेपर्यंत मी एका दगडाप्रमाणे झोपून जायचो उठून कुसही नाही बदलायचो बस मेल्यासारखा पण मी बाराव्या वर्षी योगाचा सराव करू लागलो त्यानंतर आठ ते नऊ महिन्यांमध्ये मी कुठेही असलो आजपर्यंत मी कुठे आहे कुठल्या टाइम झोनमध्ये आहे मी प्रत्येक दिवशी वेगळे टाइम झोनमध्ये असतो आणि याने काहीही फरक पडत नाही मला तीन पंचेचाळीस किंवा तीन चाळीस पर्यंत आपोआप जाग येते कारण निसर्गामध्ये त्यावेळेला काही बदल घडतात माझं शरीर आपोआपच आप जागं होतं मला जर हवं असेल तर मी उठेन आणि हवं ते करेन मला जर नको असेल तर मी अजून झोपून राहीन पण ते नेहमी जाग होतच तर तुम्हाला शरीर व्यवस्थेत थोडीशी संवेदनशीलता आणण्याची गरज आहे तुम्ही या ग्रहाचीच एक उपज आहात हो की नाही स्वतःबद्दल लोक कुठलाही मूर्ख विचार करत असतील पण आपण सर्व या पृथ्वीचे केवळ एक पॉप आहोत तुम्ही कम्प्युटरवरचे पॉपअप्स बघितलेत ना पॉप पॉप हो तुम्ही फक्त पॉपअप आहात तुम्ही नाहीसे होणार तुमचा विश्वास बसत नाही की तुम्ही नाहीसे होणार मी मी इथून जाणार हो ते सर्व हुशार लोक असंख्य लोक जे तुमच्या आणि माझ्या आधी या पृथ्वीवर होते आज मला सांगा ते कुठे आहेत काही पत्ता नाहीये सर्व माती होऊन गेलेत हो के ते लोक नव्हते का तुम्ही एक पॉप नाहीयेत पोप पोप तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य आहे आणि हे आणि ते पण जेव्हा गोष्ट पृथ्वीची येते ती फक्त आपली माती रिसायकल करत असते फक्त तुम्हाला बाहेर फेकते आत खेचते बाहेर फेकते आत खेचते तर या छोट्याशा पॉपअप मध्ये महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या आतमध्ये संवेदनशीलता निर्माण करावी अशी संवेदनशीलता की आयुष्याचा प्रत्येक आयाम तुमच्या अनुभवात यायला हवा तुम्ही मरण्याआधी हे महत्वाचं आहे की तुम्ही या आयुष्याला शक्यतो पूर्ण प्रमाणात अनुभवायला हवं हो की नाही लोक विचार करतात की अनुभवाचा अर्थ आहे दररोज पार्टी करणं नाही नाही तीच तीच गोष्ट तुम्ही किती वेळा कराल मानवी जीवनात शोध घेण्यासारखं आणखीन खूप काही तुम्हाला संवेदनशील बनायला हवं जेव्हा मी संवेदनशील असं म्हणतो कारण संवेदनशील हा शब्द चुकीच्या अर्थाने घेतला जातो म्हणजे जेव्हा लोक म्हणतात ओ ती खूप संवेदनशील आहे आपल्याला हे समजतं की कुठल्याही गोष्टीने ती दुखावली जाणार हो आयुष्याबरोबर संवेदनशील राहणं आणि संवेदनशील अहंकार दोन वेगळ्या गोष्टी आहेत आयुष्यासोबत संवेदनशील राहण्याचा अर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही या हॉलमध्ये प्रवेश करता तुम्ही इथली प्रत्येक गोष्ट अनुभवता तुम्ही काही सोडत नाही जर तुम्ही बाहेर गेला तरी तुम्ही काही सोडत नाही आयुष्याचा प्रत्येक आयाम तुमच्या अनुभवात यायला हवा हे घडलंय शंकरन पिल्लय एक ओझ काय झालं त्यांनी एक ओझ वाहणार गाढव विकत घेतलं आणि जो माणूस ते गाढव विकत होता तो म्हणाला बघा हे गाढव खूप संवेदनशील आहे तुम्ही याला मारू शकत नाही तुम्ही वाईट शब्द वापरू शकत नाही तुम्ही शकत या गाढवाला शिव्या देऊ शकत नाही शंकरन पिल्ले म्हणाले छानच दररोज या गाढवांना मारून आणि शिव्या देऊन मी दमलोय या गाढवांना हलायला लावायला मला वाईट शब्द वापरावे लागतात मला एक संवेदनशील गाढव आवडेल आणि त्याने गाढवाच्या संवेदनशीलतेसाठी आगाऊ पैसे दिले आणि त्या गाढवाला घरी नेलं त्याने त्या गाढवाला गोठ्यात बांधलं आणि दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी तो गोठ्यात गेला आणि गाढवाला म्हणाला चल आता आपण निघूया काहीच प्रतिसाद नाही तो म्हणाला कृपया आपण जाऊया काहीच नाही त्याने गुडघ्यांवर बसून प्रार्थना केली तरी काही नाही तुम्ही याला शिव्या देऊ शकत नाही तुम्ही याला मारू शकत नाही काय करावं हे न कळून तो ज्याने त्याला गाढव विकलं त्याच्याकडे परत गेला बघा मी विनंती केली मी विनवण्या केल्या मी प्रार्थना केल्या ते प्रतिसादच देत नाहीये मी काय करायला हवं तो माणूस म्हणाला असा आहे होय मला बघू द्या आणि तो आला त्याने एक अशी जाड काठी उचलली आणि डोक्यावर एक फटका मारला मग त्याने काठी फेकून दिली आणि म्हणाला चल गाढव निघालं शंकरन पिल्लाईना खूप राग आला अरे मूर्खा तू म्हणालास की ते एक संवेदनशील गाढव आहे आणि ज्या पद्धतीने तू या जनावराला मारलंस मी माझ्या आयुष्यात कधी असं मारलं नाही तो म्हणाला नाही 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 तो खूप संवेदनशील आहे पण आधी तुम्हाला त्याचं लक्ष वेधून घ्यावं लागतं तर संवेदनशीलता वाढवण्याचा अर्थ आहे की तुम्ही फक्त तुमचे डोळे बंद केले तर तुम्हाला कळायला हवं की चंद्र आता कुठल्या अवस्थेत आहे कारण हे सर्व तुमच्या शरीरात सुरू असतं दररोज हे तुमच्या प्रणालीत चाललेलं असतं तुम्ही पाहिलंय का जर तो पूर्ण चंद्र किंवा नवीन चंद्र आहे तर संपूर्ण समुद्र उसळतो भरती ओहोटी असते हो ना तुम्ही समुद्रकिनारी गेला आहात गेला आहात की नाही भरती ओहोटी असते हो ना संपूर्ण समुद्र वर येण्याचा प्रयत्न करतो तुमच्या शरीरात बहात्तर टक्के पाणी आहे तुम्हाला वाटत नाही काहीतरी वर येत आहे येत आहे सूर्य चंद्र आणि खूप गोष्टींच्या अवस्थेमुळे पृथ्वीसोबत जे घडतं ते तुमच्यासोबतही घडतं तुम्हाला जीवनाबद्दल संवेदनशील व्हायला हवं मग तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक पैलूला सांभाळता येईल संवेदनशील अहंकार बाळगू नका समाजाशी संवेदनशील होऊ नका जीवनाप्रती जर तुम्ही संवेदनशील झालात तर या आयुष्यात काय घडतंय हे तुम्हाला एक एक करून कळायला लागतं तुम्ही पाहाल की तुमचं जी ऑन झालंय काहीच समस्या नसेल तुम्ही कधीही हरवणार नाही कोण काय म्हणतंय तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात काही फरक पडत नाही तुम्ही कधीही हरवू शकत नाही कारण तुम्ही आयुष्याशी संवेदनशील आहात जीवनाला इतकीच गरज आहे की हे आयुष्याशी संवेदनशील व्हायला पाहिजे आता आपण एक अशी मानसिक रचना तयार केली आहे जिचं जीवनाशी काही देणं घेणं नाही तिचं सामाजिक परिस्थितीशी काही देणं घेणं आहे पण जीवन अशी नाहीये